ओबीसी आरक्षणासंदर्भात बातमी आहे. ओबीसी आरक्षणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 92 नगर परिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या सुनावणीकडे लक्ष आहे. ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतीय. दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार 92 नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण लागू होणार आहे, त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागून आहे. ओबीसी आरक्षणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 92 नगर परिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का, याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते. दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार 92 नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण लागू होणार आहे, त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागून आहे. ओबीसी राजकीय आरक्षणावर काय निर्णय होणार याची मोठी उत्सुकता आहे. दरम्यान मागील सुनावणीत महाराष्ट्र राज्य सरकारने न्यायालयाकडे वेळ मागितला होता, त्यानुसार न्यायालयाने एक आठवड्याचा वेळ वाढवून दिला होता, त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष लागलंय. तर ओबीसी अभ्यासक हरिभाऊ राठोड हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. राठोडजी, काय सांगाल, ओबीसी आरक्षणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया. प्रामुख्याने आजची जी सुनावणी आहे ते ज्या 52 नगरपालिका होत्या त्यांच्या संदर्भात ओबीसी आरक्षण देऊ नये अशा प्रकारचा आदेश पारित झाला होता, सर्वोच्च न्यायालयाने केला होता. त्यानंतर सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे आणि विनंती केली आहे की आता सगळेच आरक्षण चालू झालेले आहे, तर या 92 नगरपालिकाचे जे ओबीसीचं आरक्षण त्या बाबतीत देऊन आम्हाला निवडणुका घेण्यास परवानगी द्यावी अशी विनंती आहे. पण ते कशामुळे घडलं तर हे वारंवार राज्य सरकारने चुका केल्या आणि त्या चुकाची शिक्षा म्हणून न्यायालयाने असा आदेश पारित केला होता, तर त्या संदर्भात आज होईल. पण आणखी अनेक जे अर्ज आहेत ते क्लब होण्याची शक्यता आहे. जसं राज्य सरकारने कायदा पास करून निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेऊन जे प्रभाग रचना करण्याचे अधिकार घेतले डिलिमिटेशनचे, ते सुद्धा चुकीचे होते, ते सुद्धा त्याची सुद्धा चर्चा या ठिकाणी होऊ शकते. आणि इतर सुद्धा आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या 227 वार्डचे 236 वार्ड झाले, त्यानंतर ते सुद्धा हे या सरकार हे सरकार बदललं आणि निर्णय बदलला आणि ते परत 227 करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये काय होईल, म्हणजे 227 राहील की 236 राहील याचा कोणालाही काही ठाम पत्ता नाहीये. हा सुद्धा निकाल कदाचित आज जर क्लब झालं तर तो सुद्धा होऊ शकतो. या सगळ्या गव्हर्नमेंटच्या चुका आहेत आणि त्या खरं म्हणजे जे अधिकार निवडणूक आयोगाचे आहे ते वारंवार आपल्याकडे अधिकार खेचून घेत आहे. असंविधानिक कार्य आपलं सरकार करत आहे आणि असंविधानिक असल्यामुळेच हे चॅलेंज होत आहे. म्हणून आजच्या निकालामध्ये ते सुद्धा व्हायला पाहिजे. आमची अपेक्षा आहे की या गव्हर्नमेंटला कुठेतरी अशी चपराक मिळाली पाहिजे की हे वारंवार अशा चुका करू नये आणि असंविधानिक काम करू नये. तर या ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका सातत्याने लांबणीवर जात आहेत असं अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे आताच माध्यमांशी बोलताना, त्यावर आपली प्रतिक्रिया. त्यांनी तर आधीच भरपूर चुका केल्या आहेत. मागच्या सरकारने चुका केल्या त्याचा हा परिणाम आहे ना, आणि तेच बोलतात. म्हणजे त्यांना हे माहित नाही की कशामुळे उद्भवला हा प्रश्न, हे कशामुळे निवडणुका लांबल्या, हे सगळं ओबीसीच्या आरक्षणाला मागच्या सरकारने खोळंबा घातला आणि म्हणूनच केवळ या निवडणुका लांबणीवर पडत आहे. आणि त्यात या सरकारने सुद्धा तेच काम केलं. 227 च 236 झालं होतं,
ते कायम ठेवायला पाहिजे होतं, ते परत 247 मुंबईच्या बाबतीत आणि इतर जे 92 नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात मी बोललो ती एक शिक्षा आहे आणि ती त्याच सरकारला शिक्षा आहे मागच्या सरकारला की तुम्ही हे करत नाही ना तर चला आम्ही 92 नगरपालिकेमध्ये ओबीसी आरक्षण देणार नाही। न्यायालयात न्यायालयात राठोडजी माझा पुढचा प्रश्न आहे की न्यायालयात आज तरी सुनावणी होण्याची शक्यता आहे का कितपत आहे? नाही होईल आता बघा तारीख पे तारीख तारीख पे तारीख किती तारीखा देणार आहे सरकार म्हणजे न्यायालय सुद्धा आणि न्यायालयांनी सुद्धा याच्यामध्ये थोडं आपले जे निवडणूक आयोगाचे अधिकार आहे ते अबाधित ठेवण्यामध्ये आणि शक्यतो आता काय झालंय की न्यायालय सगळं चालवते असा असाही एक प्रकार घडत आहे म्हणजे कुठलीही गोष्ट जी जी संविधानिक ऑथॉरिटीनी करायला पाहिजे ते काम जर न्यायालयांनी करायला लागले तर हे असंच होणार आहे आणि म्हणून ज्यांचं काम त्यांना करून द्यायला पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये एकीकडे न्यायालय आपल्या हातात घेते आणि दुसरीकडे सरकार आपल्या हातात घेते। जो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे तो तुम्ही कशाला त्याला टच करता? तुम्ही त्यांच्यावर सोडा ना, त्यांना निर्णय घेऊ द्या, कारण त्या स्वतंत्र अशा संस्था आहेत। त्याच्यामुळे हे वारंवार जे घडत आहे ना ह्या सगळ्या चुका राज्य शासनाच्या आहे आणि त्यांना यांना भोगावं लागतं जनरल सगळ्यांना आणि विनाकारण त्या न्यायालयात आपल्या निवडणूक आयोगाला पण याचा त्रास होत असेल असं मला वाटतं। धन्यवाद राठोडजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।